नमस्कार, मी तृप्ती पालकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपण नेहमीच विविध अनेक विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत वास्तुशास्त्र आणि कुंडली या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत पंडित शिवकुमार श्री. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. सरांची थोडक्यात ओळख करून देते. पंडित शिवकुमार हे वास्तू आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असून गेल्या 23 वर्षांपासून वास्तुशास्त्र आणि भारतीय संस्कृतीतील अनेक पैलूंचा त्यांना अनुभव आहे. 23 वर्षांमध्ये त्यांना 15 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. पंडितजींना 2003 साली केदार, उज्जैन, काशी, श्रीशैल, रंभापुरी या 5 जगद्गुरु पीठाधीशांनी वास्तुप्रवीण ही उच्च पदवी प्रदान केलेली आहे. तर 2011 साली माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांनी वास्तुशास्त्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कारानंही त्यांना सन्मानित केले. तर 2015 ला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पंडितजींच्या प्रोडक्टचं अनावरण लॉस एंजलिस अमेरिका येथे करण्यात आलेलं आहे. वास्तू पंडित हे जगप्रसिद्ध ऍपमुळे लंडन, दुबई, सिंगापूर, न्यूयॉर्क असे जगभरामध्ये पंडितजींचे प्रोडक्ट आता पोहोचलेले आहेत. तर चला तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. सर, विषयाला सुरुवात करण्याआधी पहिला माझा प्रश्न हा आहे की राशी ज्या आपण 12 राशी आहेत त्या राशी किंवा आपण जी पत्रिका पाहतो त्या सगळ्यांबद्दल आम्हाला माहिती सांगा. बरोबर. आजपर्यंत आपण पत्रिकाचं विवेचन बघत आलोय की पत्रिका, तुम्ही क्वेश्चन विचारले की मी इथं टाईप करून मांडतो आणि जी पत्रिका माझ्या डोळ्यासमोर दिसते त्याच्या संबंधी मी तुम्हाला सांगतो की काय काय आहे, काय नाही, कसं काय, हे कसं काय साध्य होतं. म्हणजे असं ॲज युज्युअल याच्यासाठी कमीत कमी 23 वर्षापेक्षा अगोदर मे बी 30 वर्ष तरी याच्यामध्ये मला स्ट्रेट वे म्हणजे अनुभव आहे गॅरंटेडली. कारण माझ्या घरामध्ये माझे वडीलच एक्सपर्ट ज्योतिषी होते. तर माझ्या घरामध्ये कोल्हापूरला बरेच लोक अगदी क्लासरूम ऑफिसमध्ये सगळे लोक माझ्या घरी येत होते आणि ते ॲज अ कधी प्रोफेशन नाही, फक्त ॲज अ मदत म्हणून ते करायचे. पण ते बघून बघून आणि ग्रंथसंपदा घरामध्ये असल्यामुळं अभ्यास करत करत त्यामध्ये मग पुण्यामध्ये आल्यानंतर प्रावीण्य चालू झालं. आता आपण जेव्हा विचार करतो की पत्रिका बघण्याचा पॉईंट, तुमच्यापर्यंत थोडाफार प्रमाणामध्ये क्लिअरिफिकेशन देण्यासाठी आपण पत्रिका बघतो कसं, काय राशी असं, या संबंधी थोडं दरवेळा मी काय थोडं सांगण्याचा प्रयत्न करेन की ज्यामुळे थोडासा तुम्हाला त्याचा अभ्यास व्हावा. जसं तुम्हाला वास्तुशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यावेळा बघता त्यावेळेला दिशा आणि उपदिशेवर सगळं वास्तुशास्त्र अवलंबून आहे. त्याचबरोबर त्यातल्या दिशा उपदिशा तुम्हाला माहिती असतात, त्यामुळे थोडंफार प्रमाणामध्ये जे काय वास्तुशास्त्र मी सांगतो हे तुम्हाला इझिली कळायला सुरुवात होते. पण पत्रिकेमध्ये असा प्रॉब्लेम येतो की मी काय बोलतोय हे फक्त किंवा कुणी काय बोललं तर फक्त तुम्हाला ऐकून घ्यायला लागतं, त्याचा संबंधी बॅकग्राऊंड माहिती अशी काय असत नाही. थोडं ते माहिती असावी हे सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि या मागच्या कार्यक्रमात आपला एक फोन आला होता, त्या महिलेने आपल्या मुलीबद्दल सांगितलं होतं की त्या मुलीच्या मृत्यू वगैरे बद्दल संदर्भात सांगितलं आणि ती फार छोटी होती. मग अशा वेळेस असं होतं की आपल्याला पत्रिकेचं नॉलेज नसतं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यावेळी तुम्ही त्यांचा विश्वास जो अंधविश्वास झाला होता तो दूर केला होता. त्याच पद्धतीने आताही माहितीची गरज आहे. बरोबर आहे. या दृष्टिकोनातूनच थोडंफार तुम्हाला माहिती असावं आणि अलर्ट असावं. तुम्ही वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र कुणी असेल तरी तुम्ही एक शिकलेली व्यक्ती आहात, तर समोरचा माणूस किती ज्ञानी आहे, किती बुद्धिमान आहे, त्याची वाणी, त्याचं बोलणं, त्याचं भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि तो ज्या पद्धतीनं शब्दांची फेक करतो त्याच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स, या गोष्टी जेव्हा तुम्ही स्पष्टपणे बघता ज्ञानी माणसाचं हे जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला इथेली समजतं की नक्की तो किती मुरलेला आहे आणि वाणीतून आणि तोंडातून आणि तुमच्या एक्सप्रेशनवरूनच कळतं की नक्की हा माणूस योग्य आहे की आपण खरंच काय नसताना एक अंधविश्वास ठेवण्याच्या पद्धतीने आपण करतो का, हे स्वतः टॅली करून बघणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही इमोशनली त्यावेळेला अटॅच असता की गुरु म्हणून ते एका व्यक्तीकडे जात असता तर त्या लेवल त्याची आहे का नाही पहिल्या 10-15 मिनिटात तुम्ही जज करून आणि त्याचा एक्सपिरियन्स किती आहे, त्याचे युट्यूबवर असतील किंवा बाकी गोष्टी सगळ्या तुम्ही बघून वगैरे आणि खरं तर तुम्ही जे काय रेफरन्स देतात, रेफरन्स आलं तर लक्षात येतं की हां येस म्हणजे याने असा फरक पडलेला आहे किंवा हे ते किंवा आपण बाकी गोष्टी क्लिअरिफाय करून करावं. ओके, तो पॉईंट आजचा नाही. आज महत्वाचा मुद्दा राशी दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला थोडे 2-3 पॉईंट दाखवणार आहे की नवग्रहावर अवलंबून आपलं ज्योतिषशास्त्र जरी असेल तरी सुद्धा त्या नवग्रहामध्ये राहू आणि केतू हे ग्रह पकडून 9 ग्रह होतात. राहू आणि केतू हे 2 ग्रह फिजिकली अवेलेबल कुठं अवकाशात नाही आहेत, ते छेदन बिंदू आहेत. पृथ्वी आणि चंद्राचा अक्षर छेदन बिंदू इनव्हिजिबल पॉईंट आहेत, त्याला राहू आणि केतू असं म्हणतात. राहू आणि केतू असे ग्रह आहेत, या 2 ग्रहामुळं ज्या ठिकाणी ते ग्रह पडतात त्या ठिकाणचा तो काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतात. अच्छा.
व्यवसायात पडले तर व्यवसायात प्रॉब्लेम करतात, प्रॉपर्टीमध्ये पडले तर प्रॉपर्टीत प्रॉब्लेम करतात, शिक्षणामध्ये पडले शिक्षण वेगळं होतं करिअर वेगळं होतं, पती पत्नी स्थानात पडले तर पती पत्नीमध्ये मतभेद होतात किंवा डिवोर्स होण्याची शक्यता असते, फायनान्सच्या ठिकाणी पडला राहू केतू तर फायनान्स कमवतो पण पूर्ण पैसा खर्च होतो, लोकांमध्ये फसवाफसवी होते. हे राहू आणि केतू हे पापग्रह आहेत, शनी रवी मंगळ राहू केतू हे पापग्रह आहेत, हे चांगलं फळ देतीलच अशी गॅरंटी असत नाही, ते कुठल्या राशी नक्षत्रात आहे त्यावर डिपेंड आहे. राहू आणि केतू हे दोन ग्रह त्यांचं अस्तित्व कुठंही विश्वामध्ये डायरेक्ट असं दगडाच्या स्वरूपात नाही आहे, त्यामुळं जर राहू आणि नवग्रहाच्या मंदिरात तुम्ही जर गेला तर मूर्ती जी आहे त्या राहूची वरचा पार्ट डोक्याचा नाही पण खालचा पार्ट आहे असं तुम्हाला बघायला मिळेल, केतूचं पण उलटं बघायला मिळेल. म्हणजे काय आणि त्यात राहूचं लिहिलं आहे अर्ध कायम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम राहू प्रणाम. अर्ध कायम महावीर्यम, अर्ध कायम अर्ध शरीर असलेला महावीर म्हणजे त्या 100% त्याच्या अस्तित्वानं 100% अस्तित्वाची जाणीव तुम्हाला करून देतो की मी आहे, तुमचं चांगलं पण करू शकतो, मी आहे तुम्हाला प्रॉब्लेम पण करू शकतो, हे पत्रिय स्पष्टपणे दिसतं. पण तर राहू आणि केतू हे दोन ग्रह आणि बाकीचे जे ग्रह 7 ग्रह जे आठवड्याचे जे आपण वार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे 7 ग्रह हे 7 वाराचे 7 ग्रह म्हणजे 7 ग्रह नवग्रह जरी असतील तरी सुद्धा 7 ग्रह मध्येच ती पत्रिका तुमची असते आणि राहू केतू यांनी दिसेल ग्रह. त्यामुळं गंमत काय आहे की 12 राशी ज्या आपण बघतो या ठिकाणी 12 राशीचं डिटेलेशन तुम्हाला मी इथं दिलेलं आहे ते बघू शकता. यामध्ये 12 राशींची नावं आणि राशी स्वामी दिलेले आहे. राशी कुठल्या मेष आहे वृषभ आहे मिथुन आहे कर्क आहे सिंह आहे कन्या आहे तुळ आहे वृश्चिक आहे धनु आहे मकर आहे कुंभ आहे आणि मीन आहे. मग 12 ज्या राशी आहेत या 12 राशीचे 12 इथं ग्रह आहेत. ओके आता इथं 12 ग्रह आपले नाही, राशी तर 12 आहेत आणि ग्रह मात्र मग 12 पाहिजे, मग 9 ग्रह कसे काय. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं राहू आणि केतू हे 2 ग्रहच नाही आहेत अस्तित्वात, त्यामुळे हे राहू आणि केतू ग्रह नसल्यामुळे हे राहू केतू कुठल्याही राशींचे स्वामी नाही आहेत. हे लक्षात, स्वामी म्हटल्या तुम्हाला कन्फ्युजन होईल जरा. तर हे जे राशी आहेत मेष रात वृषभ रात ही राशी तुम्ही बघायला दिसतोय दाखवतो तुम्हाला मी, याच्यासमोर मी राशीचे स्वामी, स्वामी म्हणजे त्या राशीचा जो ग्रह आहे त्या ग्रहाचं इथं अवलोकन केलेलं आहे. तर मेषराज जे आहे ते मंगळ या ग्रहाच्या अंमलाखाली येते. आता मेषराज आहे मंगळ या ग्रहाच्या अंमलाखाली, तसंच वृश्चिक राज जर मी बघितली तर ही वृश्चिक राज पण मंगळ या ग्रहाच्या अंमलाखाली आहे. म्हणजे मंगळ या ग्रहाच्या 2 राशी आहेत, एक मेष आहे एक वृश्चिक राज आहे. आता हे जरी 2 मेष आणि वृश्चिक राज जरी असेल तर मेष राशीचा माणूस हा स्टेट फॉरवर्ड असतो, वृश्चिक राशीचा माणूस हा पॉलिटिकल माइंड असलेला योग्य वेळेला योग्य प्रमाणात उत्तर देणारा अशा पद्धतीचा असतो. म्हणजे राशी जरी वेगळ्या असतील आणि ग्रह जरी वेगच असतील तरी दोघांचा स्वभाव वेगळा असतो. आता यात वृषभ रास आहे, वृषभ राशीचा राशी स्वामी कोण आहे, शुक्र हा ग्रह आहे. तसंच तुळ रास आहे, तुळ राशीचा राशी स्वामी पण शुक्र आहे. म्हणजे वृषभ राशीचा माणूस जर बघितला व्यक्ती तर हा वृषभ राशीचा माणूस कसा असतो, हा पूर्णपणे विलासी वृत्ती किंवा ब्रँडेड कपडे घालणे स्वच्छता राहणे आणि टापटीपमध्ये राहणे तो कुठल्या लेवलचा काही असेल तर त्याचा कायम सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत त्याच पद्धतीनं एक वागण्याची पद्धत त्याची असते आणि त्या क्रिएटिव्हिटी किंवा या क्रिएटिव्हिटीमध्ये मीडिया वगैरे जे पिक्चर यासाठी अट्रॅक्शन जास्त असतं. तुळ राश आहे ही पण शुक्राची आहे, वृषभ राशी पण शुक्राची आहे. मात्र तुळ राशीचं शुक्र जरी असेल तर सगळ्या 12 राशीमध्ये सगळ्यात शांत रास अतिशय प्रेमळ रास अतिशय सहनशील रास जी आहे ही तुळ राश आहे. आता तुळ राशीचा राशी स्वामी शुक्र जरी असेल तरी स्वभाव पूर्णपणे बदलतो आणि वृषभ रास म्हणजे बैल म्हणजे वृषभ रासचा माणूस अटॅक डायरेक्ट करणार म्हणजे तो जास्त विचार करणार नाही, स्ट्रेट फॉरवर्ड जे असेल ते बोलून तो मोकळं होणार आणि विलासी वृत्ती असं. आता हे सगळं मी पुढच्या जसं एपिसोड तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. जरी म्हणजे या 12 राशी आहेत, 12 राशीचे राशी स्वामी हे 7 ग्रह आहेत, मात्र आता याचा मिथुन राह मिथुन राशीचा राशी स्वामी कोण आहे, बुध आहे. आता कन्या रास आहे, कन्या राशीचा राशी स्वामी बुधच आहे. मिथुन राशीचा माणूस बोलायला खूप एक्सपर्ट असतो, कमी बोलेल मार्मिक बोलेल मनाला लागेल मनाला भेडेल असं तो बोलेल, प्रचंड हुशार लोक असतात बरोबर गोड बोलून तुमच्या मनातलं काय काढून घ्यायला त्यांना काहीही वेळ लागत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स खूप कमी असतात त्यांना तुम्ही इझिली ओळखू शकता त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे. आता मिथुन राशीच्या लोकांनी असं मी असं बोलतो म्हणून वाईट म्हणून गेलं हरकत नाही, घरात कोण मिथुन राशीचा असणार बघ तो असाच आहे म्हणून ते असं हे करण्या अर्थ नाही. एक जनरल मी कॉमन स्टेटमेंट मी करतोय, कधी कधी राशी ते कसं बदलतं
एकाच मिथुन राशीचा माणूस कशा पद्धतीनं बदलतो हे पुढच्या वेळी मी तुम्हाला सांगेल राशीनुसार. त्याचबरोबर कन्या राशीत जर विचार केला तर कन्या रास जी असते ही द्विस्वभाव राशी आहे. कन्या रास ही पण बुधयाग्रहाची आहे, मिथुन रास पण बुधयाग्रहाची आहे, पण कन्या रासचा माणूस गोंधळलेल्या अवस्थेत असतो. त्याला डिसिजन टेकिंग पॉवर अनेक वेळा गडबड होते. एखाद्यांना सांगितलं पण बरोबर वाटतं, दुसऱ्यांना सांगितलं पण बरोबर वाटतं, काय करावं तेच कळत नाही. कपडे घ्यायला जरी गेला तर हे पण चांगलं ते पण चांगलं ते पण चांगलं वाटतं, घेणार एकच पण त्यात खूप असा वेळ लागतो किंवा विसरभोळा स्वभाव असतो. एखादी गोष्ट जर तुमच्या डोक्यात जरी जर घर फॉर एक्झाम्पल ते घरातून जर बाहेर पडले असतील आणि घराच्या दरवाजाला कडी लावली की नाही, गॅस चालू आहे की नाही, डोक्यात काही नसेल आणि दरवाजातून बाहेर पडले, कडी लावली का व्यवस्थित कुलूप लावलं का असं कोणी विचारलं तर ते जाईपर्यंत टेन्शन असेल, नक्की कडी लावली का, नक्की आपण कुलूप लावलं का, गॅस दरवाजा उघडला का, गॅस चालू आहे का, म्हणजे असं काही गोष्टी या सिम्पल सांगायचं म्हणजे खूप छोट्या गोष्टीचं टेन्शन घेतात किंवा विसरभोळेपणा स्वभावामुळे त्यांना अनेक वेळेला एक गोष्ट खूप टेस्ट पण करायला लागते. असं पण होतं, स्वभावानं वाईट आहे असं नाही, हा एक त्यांचा ड्रॉबॅक आहे. पडताळून बघण्याची सवय असते प्रत्येक गोष्ट. बऱ्याच अंशी कोणी विचारलंच त्यांना तर ते स्ट्राईक होऊन मध्ये जास्त विचार करतात, स्वतःहून जास्त कोणी जर बोललं तर जास्त इम्पॅक्ट होऊन त्याचा विचार करायला ते लागतात. वाईट असं नाही, चांगले गुण पण त्यांच्यात, ते पोलाइट पण असतात, बुद्धिमान असतात, बोलायला कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं, त्यांचं मार्केटिंग स्किल चांगलं असतं, या चांगल्या गोष्टी पण आहेत. ओके, आता यामध्ये कर्करास जी आहे, मात्र कर्करास चंद्र या एकाच ग्रहाची आहे. आता चंद्र कर्करास चंद्र एकाच ग्रहाची आहे, आता चंद्राला चंद्र या ग्रहाची दुसरी कुठली राहत नाही आहे. त्याचबरोबर सिंहरास बघायला गेलं की रवीची रास आहे, रवी हा एकच आहे, रवीची एकच रास आहे सिंहरास, चंद्राची एकच रास आहे कर्करास. तर कर्करासचा रास हा प्रेमळ असतो, प्रचंड बडबड करणारा असतो, त्यात कंटिन्युअस त्याच्यावर मित्र परिवारामध्ये खूप असा फेमस असतो, अनेक मित्र भरपूर त्याला एकत्र लागून असतात, तो आल्याशी कुठलं काम होत नाही आणि प्रचंड दुसऱ्यांची कामं करण्यात जास्तीत जास्त वेळ तो घालवतो आणि बोलण्यामध्ये एक्सपर्ट असतात, ते कुठलाही मुद्दा कुठल्याही लेवलला बोलून त्यासंबंधी त्यांचं म्हणजे नॉलेज हा प्रकार पुष्कळ असतो. हा चांगला. आणि सिंहराज जे आहे तर सिंह म्हणजे काय असं अर्थातच राजा, मी काय म्हणेल ते खरं, हम करे सो कायदा, मी जे काय म्हणतो तसं व्हायला पाहिजे, भले जरी चुकलं जरी असेल तर मी थोड्या प्रमाणात त्यांनी ऐकायला पाहिजे. मुद्दाम ते करतात असं नाही, या ग्रहाचा अंमल त्यांच्यावर असतो. ओके, हे 100% असं असतं नाही पण 60-70% हा स्वभाव अशा पद्धतीनं असतो. ओके, त्यानंतर कन्यारास झाली, तूळ झाली, वृश्चिक झाली, धनुरास. धनुरास ही जी गुरुची रास आहे आणि मीन रास आहे ही पण गुरुचीच रास आहे, पण धनुरास आणि मीन राशीमध्ये खूप फरक पडतो. राशीस्वामी जरी गुरु असेल तरी धनुरासचा माणूस हा पण द्विस्वभाव राशीचा असल्यामुळे त्याला अनेक वेळा अनेक ट्विन पर्सनॅलिटी बघायला मिळते. खूप खूप वेळा आनंदानं हसत खेळत असेल पण दुसऱ्याच वेळा अचानक गंभीर पण होईल, म्हणजे असं द्विस्वभाव. एकाच माणसात दोन वेगळ्या प्रकृती त्याच्या स्वभावामध्ये अडकलेल्या असतात आणि त्यामुळे तो ज्या ज्या वेळेला सकाळी मूड असेल, संध्याकाळी, दुपारी मूड असं बघायला मिळू शकतं आणि स्वच्छंदी राहणारा माणूस असतो. मीन राशीचा माणूस जो आहे हा मात्र सगळ्या 12 राशींमध्ये शांत माणूस असतो. हा मुद्दा कोणाला भांडण काढणार नाही, अतिशय प्रेमळ असतो, घरातले रिलेटिव्ह, आई वडील, भाऊ बहीण या सगळ्यांची सेवा करणारा, जास्त धाडसाचं काम न करणारा, जर काय करायचं असेल तर व्यवस्थित प्लॅनिंग करूनच करणार, अनेक वेळा ते पडताळणी करून ते करण्याचा स्वभाव असा असतो आणि अतिशय प्रेमळ असतात आणि सगळ्यांना एक समाजामध्ये चांगलं एक रिलेशन चांगलं मेंटेन करून प्रत्येकाचे कामं करणं, घरगुती घराकडे या लोकांचं खूप लक्ष असतं आणि अटॅचमेंटही जास्त असते. कुंभ रास आहे, ह्या कुंभ राशीचा राशीस्वामी शनीच आहे, मकर राशीचा राशीस्वामी पण शनीच आहे. आता मकर रास आणि कुंभरास राशीस्वामी जरी शनी असेल तरी सुद्धा मकर राशीच्या लोकांना नॉर्मली कुठलंही काम करताना इझिली यश मिळत नाही, खूप त्यांना अडथळे त्यामध्ये येतात. त्याबरोबर कुंभरास जे आहे ही कुंभरास डिवोटिव रास आहे, म्हणजे आध्यात्मिक रास आहे, त्यामुळे कुंभराशीचा माणूस बुद्धिमान असतो, वाचाशक्ती असते, त्याला अनेक वेळेला आध्यात्मिक गोष्टीमध्ये खूप काही पुढच्या लेवलला जाऊ शकतो. अनेकदा स्वप्न दृष्टांत पडणे, अनेक योगी महाराज योगी बघतो आपण किंवा अनेक लोक जे अध्यात्मात टॉप लेवलला जातात ते कुंभराशी बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं कुंभरास जे आहे, कुंभरास जरी राशीस्वामी शनी असेल तरी ही वाईतत्वाची रास आहे आणि ही कन्सल्टन्सी, कम्युनिकेशन किंवा आध्यात्मिक गोष्टी या करण्याच्या दृष्टिकोनाने खूप चांगल्या असतात. आणि मकर राशीच्या लोकांचं कसं होतं, मकर राशी लोक अतिशय प्रामाणिक असतात, एखादं काम त्यांना तुम्ही दिलं तर व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करणारे असतात, सच्चाई निचोट ह्याने काम करतात. गव्हर्नमेंट ऑफिस बऱ्याच क्लास वन ऑफिसरमध्ये मकर राशी लोक आढळतात की व्यवस्थित ते काम करतात. ॲडमिनिस्ट्रेशन यांचं खूप चांगलं असतं, मात्र कामामध्ये त्यांना खूप अडथळा आल्यामुळे त्रास होतो आणि अनेक वेळा मकर राशी लोक आळशीपणा जो असतो या लोकांच्यात अनेक वेळा बघायला मिळतो, म्हणजे 100% असं नाही आहे, अनेक वेळा बाकीचे ग्रह आहेत हे बघून पण आपण ठरवू शकतो. म्हणजे राशीचं अवलोकन राशी आणि कुठले नक्षत्रासंबंधी अजून काही बोललेलं नाही आहे, हे राशी संबंधी हे तुम्ही थोडक्यात तुम्हाला मी सांगेन. नक्कीच, म्हणजे दोन ग्रह जरी दोन राशी असल्या आणि त्यांच्यावरती एका ग्रहाचा जरी अंमल असला तरी त्यांचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. आपल्या कार्यक्रमात एक फोन आलेला आहे, गुणवंत आपल्याशी बोलतात पुण्याहून. गुणवंत, विचारा आपला प्रश्न. हॅलो मॅम, नमस्कार. नमस्कार सर.
नमस्कार सर, मी धुळ्याहून बोलतोय. बोला. माझं नाव गुणवंत चौधरी आहे. बोला. बर्थ डेट 10/1/1989 आहे. वार मंगळवार, ठिकाण जळगाव. ओके. जन्म वेळ? वेळ सकाळी 5:30 वाजता. तर सर, माझा असा प्रश्न आहे की माझा आता BEntC मध्ये इंजिनिअरिंग झाली आहे, तर मी पुढे कशात करिअर करायचं? सॉफ्टवेअर मध्ये करायचं की नेटवर्किंग मध्ये करायचं? तुमचं काय झालंय, शिक्षण काय झालं? BEntC. ओके. क्वेश्चन सर, माझा असा प्रश्न आहे की मी आता पुढे करिअर कशात करावं? तुमच्या पत्रिकेसंदर्भातला उत्तर सॉफ्टवेअर किंवा नेटवर्किंग? ओके. किंवा गव्हर्नमेंट जॉबचे योग आहे का? ओके ओके ओके. तुमच्या करिअर संदर्भातल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण वास्तुशास्त्र आणि कुंडली या संदर्भामध्ये चर्चा करतोय. राशी संदर्भात आणि पत्रिकेतील गुणांसंदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पंडित शिवकुमार श्री. ब्रेकवर जाता जाता आपल्याला गुणवंत चौधरी यांनी प्रश्न विचारलेला पुण्याहून, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण आधी जाणून घेऊयात. सर, काय सांगता येईल? त्यांचा करिअर संदर्भात प्रश्न होता. तुम्ही क्वेश्चन मला विचारला होता नेटवर्किंग मध्ये जायला पाहिजे की सॉफ्टवेअर मध्ये जायला पाहिजे, असा क्वेश्चन होता. ऍक्च्युली नेटवर्किंग मध्ये जाऊन या पत्रिकेमधून चालणार नाही, कारण मंगळाची पत्रिका नाही किंवा बाकीचं जे मला नेटवर्किंगमध्ये जे पाहिजे असतं सायकॉलॉजीचं ते पाहिजे आहे, ती सायकॉलॉजी या ठिकाणी दिसत नाही मला. तर सॉफ्टवेअरमध्ये जर गेला तर गॅरंटेडली तुम्हाला या गोष्टीचा नोकरीच्या प्रायव्हेट नोकरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जा. सॉफ्टवेअरमध्ये जाताना तुम्हाला अजून जर काही एक्स्ट्रा शिक्षण घ्यायचं असेल जे सॉफ्टवेअरशी निगडीत आहे ENTCला धरून पकडून, त्यासाठी अभ्यास करणं पुढे जर हरकत नाही तुम्हाला गॅरंटेड त्या फायदा होऊ शकतो. रवी केंद्रस्थानामध्ये गुरुच्या राशीमध्ये असल्यामुळे देर इज अ 60% पॉसिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट जॉब. 100% म्हणू शकत नाही, 60-65% पॉसिबिलिटी आहे. एखादा चान्स फक्त ते पण एखादा 10, 10, 10, 10, 9, 8, 7, 6. ओके. म्हणजे या 2016 आता ऑगस्टपासून 2017